माय मराठी माय बोलीचं महा चॅनल आपण जर बघितलं तर स्टेजवर इतके मोठे मोठे कवी आहेत. ह्या एवढ्या मोठ्या कवीमध्ये मी बसण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही, पण मला कविता सादर करण्याची संधी मिळत आहे असं आम्हीच म्हणायला सांगितलं होतं यांना. बरं, तर मी एक कविता वाचून दाखवतो. आता हे समोर जे मुलं बसलेत, बाळांनो, आपल्या सगळ्याच्या आई निंदायला जातात. जशा तुमची आई लोकांच्या शेतात निंदायला जातात, तशी माझी आई सुद्धा लोकांच्या शेतात निंदायला जात होती. खुरपायला आता जात नाही. आता मी शिक्षक आहे, त्यांना मी सोबत ठेवतो, त्यांना कामधंदा वगैरे करू देत नाही. परंतु त्या काळातली जी घटना घडली होती खरी, आई निंदायला गेल्याच्या नंतरची, त्याच्यावर लिहिलेली एक कविता आहे, मी वाचून दाखवतो. कवितेचं नाव आहे पान्हा. आले निंदण्या रोजानं, आले निंदण्या रोजानं भूक पोटाला लागली, आले निंदण्या रोजानं भूक पोटाला लागली, काळजाच्या तुकड्याला केलं झोक्याच्या हवाली. आले निंदण्या रोजानं भूक पोटाला लागली, काळजाच्या तुकड्याला केलं झोक्याच्या हवाली. टच भरल्या डोळ्यानं, टच भरल्या डोळ्यानं इळा हळूच धरला, टच भरल्या डोळ्यानं इळा हळूच धरला, मयामधील माईचा जीव लयच तुटला, मयामधील माईचा जीव लयच तुटला. पाती लावून बेजार झालं सारं सारं अंग, पाती तिकडे पातीच म्हणतात ना ते, पाती लावून बेजार झालं सारं सारं अंग, लवकर घरी जाण्या झाले कामामध्ये दंग. ध्यान येताच बाळाचे, ध्यान येताच बाळाचे लागे गच्च गच्च छाती, ध्यान येताच बाळाचे लागे गच्च गच्च छाती, आडोशाला बसून या केली पांढरी मी माती. ध्यान येताच बाळाचे लागे गच्च गच्च छाती, आडोशाला बसून या केली पांढरी मी माती. त्या मा पाठीमा काही मायामावले आहेत, त्यांना ही गोष्टी म्हणजे लक्षात आलं असेल की ते पान्हा दाटल्याच्या नंतर माईला ते पान्हा सांडून टाकावा लागायचा, ज्यावेळेस लेकरू घरी असायचं आणि हे स्वतः रोजानं यायचे. पान्हा पिळता मातीत लेकराचं तोंड दिसे, पान्हा पिळता मातीत लेकराचं तोंड दिसे, त्याला भेटण्या भिगिने आसू डोळ्यातील पुसे. पान्हा पिळता मातीत लेकराचे तोंड दिसे, त्याला भेटण्या भिगिने आसू डोळ्यातील पुसे. आला दिस मावळाया, आला दिस मावळाया कधी लागतील पाती, आला दिस मावळाया कधी लागतील पाती, मातीमंदी राबताना झाली ममतेची माती, मातीमध्ये राबताना झाली ममतेची माती. धन्यवाद.